नमस्कार शेतकरीबंधूंनो, मी सुनील भीमरावजी मेहरे, मुक्का माखाद्वाडा, पोस्टनेरबिवाईक, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती. मी खरीप हंगाम बीजपत्र स्पर्धामध्ये सहभाग घेतला होता तेव्हा मला जैविक खताची तिथं बॉटल मिळालेली आहे. या आणि याच्या सोयाबीन बीज प्रक्रियाकरता मी ही बॉटल वापरणार आहोत. तर पहिल्यांदा याच्यामधून एकरी म्हणण्यापेक्षा एका थैलीला 250-300 मिली हे जैविक घ्यावं लागेल आणि ती हलक्या हाताने या सोयाबीनला चोळावं लागेल, कारण जेणेकरून सोयाबीन जे आहे हे अगदी नाजूक असतं, याचं तरफल याला जराही धक्का पोचला नाही पाहिजे अशा हिशोबानं हलक्या हातानं आपण ही बीज प्रक्रिया करायला पाहिजे. त्याच्यापासून अनेक फायदे आपल्याला दिसून येतील. अगदी हलक्या हाताने असा चोळून घ्यायचा आहे, म्हणजे जेणेकरून या टर्फलला त्याला इजा होणार नाही अशा हिशोबानं. आणि हे बीज प्रक्रिया जी आहे ही पेरणीच्या किमान 2 तास अगोदर आपण करून घ्यायचे आहे आणि सावलीमध्ये हे वाढवायचं आहे आणि हे सुटल्यानंतर परत पोत्यामध्ये भरून आपल्या शेतामध्ये नेऊन आपण पेरणी याची करू शकतो. याच्यामुळे अनेक फायदे त्याच्यापासून आपल्याला मिळणार आहे. तर सर्व शेतकरी बंधूंना मी दरवर्षी याची आपल्या बीज प्रक्रिया अशी करत असतो, याच्यामुळं मला खूप फायदे होतात. तर आपणसुद्धा ही बीज प्रक्रिया करूनच सोयाबीनचं बियाणं पेरावं, एवढंच नव्हे तर तूर असो किंवा कोणतंही जे पीक आपण पेरतो त्याला बीज प्रक्रिया केल्याशिवाय पेरू नये एवढी माझी आपल्याला विनंती आहे. ही बीज प्रक्रिया केल्यामुळे जसे मी म्हणालो आपल्याला अनेक फायदे होतात, त्यामध्ये जमिनीमध्ये सुद्धा असलेला जे घटक आहेत ते कार्यरत होऊन आपल्या पिकासाठी जोमानं आपलं पीक कार्यरत राहील आणि चांगली जे उत्पन्न आहे ते येण्यासाठी आपल्याला मदत होईल.